नमस्कार. एकाच स्वराचे दोन किंवा अधिक रागांमध्ये लगाव वेगळे असतात किंवा त्यांची स्वरस्थानं वेगळी असतात असं म्हणतात. उदाहरणार्थ कोमल ऋषभ, तोडीमधला किंवा श्रीमधला, मारव्यातला, हे सगळे वेगळे असतात. तर ते कसे हे तुम्ही सांगू शकाल का? नमस्कार. तुमचा प्रश्न किंवा ऑब्झर्वेशन म्हणूया अगदी बरोबर आहे. खूप वेळेला असं दिसतं की एकच स्वर दोन वेगवेगळ्या रागामध्ये वेगवेगळी रूपं घेऊन येतो आणि असं जाणवतं की दोन्ही रागामध्ये तोच स्वर डिस्टिंक्टली वेगळा असा लागलेला आहे. आपण त्यावेळेला असं म्हणतो की त्या स्वराचं स्थान बदललेलं असतं आणि कोमल स्वरांच्या बाबतीत हे जास्त जाणवतं. तुम्ही दिलेल्या उदाहरणात म्हणजे मारवा, तो मारवा आणि पुरिया ह्यांच्यामधला जो एक कोमल रे किंवा कोमल ऋषभचा वापर आहे तो अगदी वेगळा आहे. प्रश्न थोडासा गहन आहे. आपण त्याचं उत्तर दोन भागात घेऊया. पहिल्यांदा हे नेमकं काय होतं हे समजून घेऊ आणि दुसऱ्या भागामध्ये माझ्या उत्तराच्या हे का होत असेल याचा थोडासा मागोवा घ्यायचा प्रयत्न करू. सुरुवात बघूयात. तुम्ही म्हटलं तसं मारवा वरच्या बाजूला आहे. आता हा वरती आहे हे आपल्याला केव्हा जाणवेल? आपण हेच पुरिया रागात काय होतं बघूया. जो रे आहे पुरिया मधला नी रे सा हा अगदी साला चिकटून येतो. रे सा नी द नी रे सा तेच मारव्यामध्ये मारव्यामधला जो रे आहे तो खडा आहे, जोरदार आहे आणि तो रेच्या जास्त जवळ आहे सापेक्षा. आता हे जसं मारवा आणि पुरियाच्या बाबतीत घडलं आहे तसंच मग आपण हाच रे, कोमल रे, इतर रागात आणखीन वेगवेगळी रूपं घेऊन येतो. तोडीमध्ये हाच कोमल रे थोडासा वेगळ्या रूपात येतो. आणि तोडीचं दुसरं रूप जे आहे राग मुलतानी त्याच्यात हा पुन्हा वेगळं रूप घेऊन येतो. इथे पुन्हा हा रे मुलतानीतला जो आहे तो साल धरून अगदी चिकटून येतो. तोडी मधला थोडासा वर आहे पण तो इतकाही वर नाही जसा आपल्याला मारण्यामध्ये दिसला होता. म्हणजे याचा अर्थ असा होतो की सा आणि रे याच्यामध्ये किती कोमल रे असावेत. भैरवमध्ये पुन्हा हाच कोमल रे वेगळं रूप घेऊन येतो. श्रीमध्ये पुन्हा वेगळं रूप घेऊन येतो. मग असं जाणवतं की सा आणि रे याच्यामधलं जे काय अंतर आहे त्यात खूपसे असे कोमल ऋषभ दडून बसलेले आहेत. एक जागा नाही कोमल ऋषभाची.
आणि मग त्यातला नेमका त्या रागासाठी कुठला वापरायचा हा शिक्षणाचा भाग असतो. आणि तशा प्रकारे तो वापरला गेल्यामुळे त्या रागाचं सौंदर्य निश्चितच जास्त खुलून दिसत. आता आपण उत्तराच्या दुसऱ्या भागाकडे वळूयात. हे असं का होत असावं? पुन्हा आपण मारवा आणि पुर्याकडे वळू. मारवा आणि पुर्याचे सूर दोघांचेही स्वर स्वरसंच जो आहे तो एकच आहे. सारे ग कोमल ऋषभ आहे, शुद्ध गंधार आहे, तीव्र मध्यम आहे आणि दैवत आणि निषाद ध आणि नि या दोन्ही शुद्ध आहेत. पण हे या रागातले स्वर झाले. रागाचे म्हणून स्वर जर बघायचे झाले तर मग या रागामध्ये कुठल्या इतर स्वरांना प्राबल्य आहे, प्रॉमिनन्स आहे, त्याचा मागोवा घ्यावा लागतो. मग असं लक्षात येतं की मारव्याचा ॲक्सिस वेगळा आहे, मारव्याचा अक्ष वेगळा आहे आणि पुर्याचा ॲक्सिस वेगळा आहे. मारव्यामध्ये दैवत आणि ऋषभ ध रे ही संगती वापरलेली आहे. दैवत खूप प्रॉमिनंट आहे, खूप प्रबल आहे आणि कोमल ऋषभही तसाच प्रॉमिनंट आणि खडा आहे. म्हणजे काय होत आहे? त्या दैवताशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. ध मग रे रे नि ध धनि रे रे धनि रे ही जोडी एकमेकांकडे दोन्ही बाजूनी संवाद साधण्याचा प्रयत्न करते. परंतु मग असं लक्षात येतं की दैवत आणि शुद्ध ऋषभ ही जोडी संवादी आहे. शुद्ध ऋषभाचा दैवत हा पंचम आहे. म्हणजे शुद्ध ऋषभ आणि दैवत यांच्यामध्ये षड्ज पंचम संवाद आहे. पण आपण तर इथे कोमल ऋषभ वापरतो आहोत. आणि मग ह्या कोमल ऋषभाला जर दैवताशी संवाद साधायचा असेल तर त्याला वर म्हणजे शुद्ध ऋषभाकडे सरकण्याची खूप गरज आहे आणि तेच नेमकं मार्गामध्ये घडत. पुर्यामध्ये काय होतंय? पुर्यामध्ये हाच कोमल ऋषभ एकदम कमी झालेला आहे. कमी म्हणजे त्याची प्रबलता किंवा त्याचा प्रॉमिनन्स खूपच कमी झालेला आहे. ॲक्सिस बदलला. आता ऋषभ दैवत हा ॲक्सिस न राहता निषाद गंधार नी आणि ग ही जोडी ॲक्सिस झाली. निषाद प्रॉमिनंट आहे, त्याला संवादी असलेला गंधार प्रॉमिनंट आहे, तीव्र मध्यम सुद्धा जास्त प्रबल होऊन येतो. म्हणजे निषाद गंधार आणि तीव्र मध्यम हा आता पुर्याचा ऍक्सेस झाला आणि रे एकदम वीक झालेला आहे. नि धम ध निरेसा हा एकदम रे जो आहे तो षड्जाला चिकटून येतो. आणि मग रे सा हा सुद्धा रे पुन्हा तिथेच षड्जाच्या अगदी जवळ. म्हणजे दोन गोष्टी घडतायत. ऋषभाची जागा सरकली आणि ती शुद्ध ऋषभाकडे जाण्याऐवजी षड्जाकडे आली, साकडे आली आणि त्याची प्रबलता कमी झाली, त्याचा वापरही कमी झाला.
म्हणजे मग असं खूप वेळेला जाणवतं की स्वराचा वापर आणि स्वराची जागा यांचं सुद्धा कुठेतरी आपल्याला रिलेशन दिसतं. अशाच प्रकारे जर आपण तोडी आणि मुलतानी या जोडीचाही जर विचार केला तर नीट खोलात जाऊन बघितलं तर स्वरातले हे संबंध आणि मग त्यांची प्रबलता आणि त्यांची स्वरस्थानं यांचा संबंध हा जाणवायला लागतो, दिसायला.